इकडे बघा हे सामान सगळा बोजा बिस्तरा घेऊन आलेलो आहे. कुठे आलोय? हॉटेलात. आम्ही आलेलो ना पहिल्यांदा तिथे, त्याला काम वगैरे होते आणि मागवलेलं ज्यूस. तो पण मला मागवलं मँगोचा आणि तुम्हाला मला वाटतं पायनॅपल का कसला तरी होता, तो आठवत नाही मला एवढा. मँगोच घेतलं असेल. मला मँगोचा माहिती आहे. तिकडे ज्यूस वगैरे यासाठी फेमस आहे. कोपे मिल्कशेक, मस्त ड्रायफ्रूटचे वेगवेगळ्या आईस्क्रीम मिळतात, तर हे खूप त्यासाठी फेमस आहे. आम्ही इकडे आलो ना खास करून डोसा वगैरे खायचं असेल तर आम्ही खायचो, पण जास्त करून आईस्क्रीम खायचो दोन टायमाला. बऱ्याच दिवसानंतर आम्ही भेटलोय मावशीला, प्रज्ञासोबत, वर्षा इकडे आणि मी. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. दादरमध्ये आलेलो आहोत. दादरमध्ये मावशीला भेटलो, म्हणजे माझी मेवणी आणि वर्षाची बहीण. तर तिला मी सगळ्याजण तुम्ही मावशी या नावानेच ओळखत असाल, त्यामुळे मावशी हे नाव फिक्स झालं. मावशी म्हटलं की लोकांना समजतं कोण मावशी ते. सो आजचा हाताचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आम्ही शॉपिंगला चाललो आहे. म्हणजे मावशीची शॉपिंग काही राहिलेली काही बाकी होती ती करायची आहे. आमची पण आहे, कारण आम्ही कॉफर्ड मार्केटला गेलेलो, पनवेलला आम्ही काही शॉपिंग केली, थोडी राहिले गेलेली ती दादरमध्ये करू. म्हणजे जसं की हां, तीन दिवस राहिले, म्हणजे आता दिवस जवळ आले गावाला यायचे. तर त्यामध्ये पूजेचं साहित्य म्हणजे मोदक, कडक, लाडू वगैरे असतात ते सगळं घ्यायचं आहे. धूप अगरबत्ती वगैरे ते पनवेलला मिळतं, पण इकडे आम्ही आलं त्या निमित्ताने घेऊनच टाकू. आणि मावशीचा मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये मावशीला भेटलो आम्ही आणि त्यांच्या घरामध्ये त्यांच्या त्या सारा आणि समायरा आहेत, त्या किती एकदम पाठी लागल्या त्याला, अजिबात सोडत नाही. आणि त्या खूप चांगले माणसं आहेत ते, आणि त्यांचे सगळे फॅमिली मेंबर्स पण आपले व्हिडिओज बघतात प्रेमाने. आणि आम्ही दादरमध्ये आलो की तिकडे भेट देतोच आम्ही, आणि बरेच दिवस नव्हतो आलो मागेमध्ये, कारण त्यांच्या घरी पण त्यांच्या आई आहेत त्या थोड्या आजारी होत्या. तर आता मी चाललो आहे, त्यामुळे तुम्हाला बघायला मिळणार आहे. एक तुम्हाला आणखीन एक स्टोरी सांगायची ती म्हणजे की आम्ही लग्नाच्या अगोदर वर्षाने मी दादरला भेटायचो, त्या हॉटेलमध्ये जायची इच्छा आहे. बघू तिथे हॉटेल चालू आहे की नाही, कारण लग्नानंतर आम्ही कधीच नाही त्या हॉटेलात परत गेलो आहे. लग्नाच्या अगोदर गेलेलो तेच, नंतर कधी परत जाणं झालं नाही. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, आपण तिकडे जाऊन बघूया, चेक करूया की कसं काय ते हॉटेल आहे. आम्ही तिथे भेटायचं म्हणजे शॉपिंगला पण तिकडे चाललो आहे. हां, तिकडे जाऊन येऊ. आता चाललोय आम्ही दादरच्या मार्केटमध्ये, ईस्ट वेस्ट बघूया, जसं जमेल तसं मी इकडे फिरू. पण निघताना आता घरातून लिस्ट काढा काय काय घ्यायचं ते, कारण गर्दीमध्ये नेमकं समजत नाही काय घ्यायचं ते. राहून जातो मरे, हा हे राहिलं ते राहिलं. शॉपिंग करायला जाताना आपण बऱ्याच वेळेस असं लिहून गेलो ना की इझी पडत, असं पण तेच बोललं मी, घे काय ते लिहून. तू कबू बघ किती आहेत ना, किती कबू आहेत, बघ कबूच कबू आहेत हे, बघ किती कबू आहेत हे, बघ असत ना बघितले कबूतर खाण्याला आला. लहान मुलांना खूप भारी वाटला, रत्नागिरी सगळ्या कुतूहलाने बघते, खूप कबूतर आहेत. कबूतर खाना मुंबई मधलं खूप फेमस ठिकाण आहे दादर मधलं. ट्रॅफिक जाम आहे इकडे पण. मोदकचे साचे पण आहेत, लाडू घे का कडक लाडू इकडे बघ, हे दुकान फेमस इकडे. हा चला मूर्त्यांचं दुकान आहे इकडे. हे बघा बघू गणपती बाप्पा, इकडे आम्ही आलोय मोदक, कडक मोदक सॉरी कडक लाडू आणि मोदक घ्यायला. मुला सांभाळायचं काम माझ्याकडे आहे, बरोबर ना. तसं दाखवतो त्याला किंडल जॉय पाहिजे, एक किंडल जॉय पॅकेट आहे. हा ते घेऊ आपण, तिकडे मोठा वाला मोदक 180, हा 180 ला मोदक आहे. साईज आहे 40 पासून स्टार्टिंग आहे, 40 चे स्टार्टिंग आहे ना,
400 50 पासून येतो इकडे आम्ही हा या साइडचं घेतलंय सो आम्ही दरवर्षी एक मोदक किंवा असा लाडू घेतो मोठा वाला आणि छोटे वाले कडक लाडू आणि लाडू घेतलेत आणि मोदक पण घेतलेत तो गर्दी खूप आहे पटापट घेऊया देवाचं सामान आहे त्यांना भेटा लागो तेजरला पण काय काय घ्यायचं आहे त्यांच्या घरी गणपती येतो ना तेजर हो आमच्या घरी गणपती त्यांना फेटे मस्त आहेत हे छान आहेत हा मस्त वाटतात त्या साईजचे पण आहेत ते 150 पर्यंत आहेत ना का मस्त हवे तसे आहेत कलरफुल आणि पाटी लेस आहे पाटी पण आहे हा तर विचार करतो आम्ही यातला घेतो एक हा ऑरेंज वाला मस्त उठून दिसतोय ना आपल्या गणपतीला छोटी मूर्ती आहे ना आपली छोटी मूर्ती हा सो इकडे आता आपलं शॉपिंग झालं त्यामध्ये हे मावशीची शॉपिंग इकडे ओशासाठी हे ओटीमध्ये लागतं ओटीमध्ये लागतात ते स्वामीवर एक फेटा घेतोय आणि बाकीचं इकडे साहित्य धूप अगरबत्ती सगळं घेतोय अजून बरंच काही साहित्य इकडे घ्यायचं आहे भरपूर साहित्य इकडे पुढचं अगरबत्त्यांच्या इथे कितीतरी प्रकार आहेत सेंटेड अगरबत्त्या जास्त टाइम पेटतात त्या अगरबत्त्या गणपतीच्या मूर्त्या खूप आहेत छान कुठलं लाकूड कुठलं हे सागाचं लाकूड आहे हे हलक टिकणार पण चांगलं होत हो समय कशा भया ही 1100 पितळेची आणि ही बाजूची ही वाली 1200 आणि ही मोठी 2000 1100 1200 2000 गणपतीसाठी आम्हाला बरेच निघतो आम्ही ते घेतोय गावाला आताना सुपारी खंड सुपारी हा आलाच तर इकडे आलोय हे घेतलंय साहित्य आणि काका आहेत म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना सगळं लागतं साहित्य गर्दी किती आहे बघितली इकडे खूप छान छान असे कानातले गळ्यातले मंगळसूत्र बेंटेक्स आणि 1 ग्राम मध्ये असे काय काय आहे तिकडे रेंज काय प्राइस रेंज काय 400-500 और ये वाला 1 ग्राम मध्ये वर्षभर कलर राहील काय सर वर्षभर कलर राहील का बघा वर्षभर कलर राहील पाण्यात न ठेवलं तर ना घेतले मावशीने हे घेतली का फायनल झालं तुझ्या हिरव्या बांगड्याचं असं सेट करून मस्त वाटेल हिरव्या बांगड्या घातल्याच्या नंतर छान वाटेल ना कितीतरी नथींचे प्रकार आहेत मस्त मस्त आहेत ना तुम्ही या मार्केटला याल ना तुम्हाला हवं ते मिळेल म्हणजे सोनं कधी फेल आहे त्याच्यासमोर कधी कधी सोन्याच्या वस्तू घालतो त्याची भीती असते पण तुम्हाला इन्व्हिटेशनच्या इकडे ज्वेलरीमध्ये सोन्यात डिझाईन मिळणार ना तेवढ्या इन्व्हिटेशनच्या ज्वेलरीची डिझाईन आहेत खूप साऱ्या इकडे हा दोघी घेतात त्या जवळपास बराबर अर्धा तास पाऊन तासाच्यापेक्षा एक तास जरी गेला असेल इकडे मग
संपत नाही. प्रतनूसाठी घेतोय, प्रतनूसाठी घेतोय. आज आपले सबस्क्रायबर लाईव्ह भेटले सगळ्यांना. शूट करताना आला शॉपिंग मध्ये ते पण होते, आम्ही पण होतो. बऱ्याच जणांनी आवाज दिला बघा. प्रतनूला डोंकी घेतले. कुठे घड्याळ? मामींच्या घरासाठी घड्याळाच्या दुकानात आलो. इकडे भरपूर सारे दुकानं फिरलो. इकडे बघा, हे एक बॅग भरले, एक बॅग भरले. प्रतनूची ढोलकी आहे आणि तुझ्या पण काकेमध्ये लावलंस काय? आणि माझ्या इकडे पाठीमागे बॅग इकडे पण लावले. पूर्ण फुल झालंय. शूट करायला मिळालं नाही सगळ्या गोष्टी, पण बऱ्याच गोष्टी आम्ही शॉपिंग केले इकडे. आणि पाठीमागे बघाल ना तुम्हाला तर इकडे भरपूर सारी गर्दी पण झालेली आहे रस्त्याला. आता फक्त काय आलंय, एक सदरी घ्यायची, अजून काय काय बॅग राहिली अजून घ्यायची. हा, आणि छत्री घ्यायची आहे. पण मेन गोष्ट आज प्रतनू खुश आहे. चिडचिड नाही केली अजिबात. प्रतनूला आम्ही घेतो इकडे टी शर्ट छान मस्त पैकी गणपती सणासाठी. हा प्रांजूसाठी आहे. आणि इकडे बघा, हा आहे प्रतनूसाठी. कसा वाटला टी शर्ट? मस्त आहे ना? छान आहे. जरूर यासाठी कमेंट करून सांगा प्रतनूला कसं वाटेल. नक्की तुम्हाला दाखवू गावी गेल्यावरती. हा प्रतनू गावाला गणपती, गावाला गणपती मध्ये नाचायला जाईल ना मस्त पैकी रात्री. सबस्क्राइब फॅमिली. छान वाटलं भेटून. खरं चांगलं वाटलं तुम्हाला. थँक यू सो मच, थँक्यू सो मच. चला बाय बाय. थँक्यू. इकडे फुल मार्केट आहे आणि इकडे खादीचे तुम्हाला शॉप दिसतील. इकडे खादी भंडार होतं, शुद्ध खादी भंडार. इकडे तुम्हाला सदरे वेगवेगळ्या प्रकारचे खादीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे मिळतील. इकडे पैरणी पण आहेत शॉर्टमध्ये, लॉंग हाताचे असे. त्याच्यामध्ये मी दोन पैरणी घेतल्या, छान निघाल्यात. शोधा. आपल्याला पनवेलला बघत होतो पण नव्हत्यामुळे. हे सोन जापायची फुलं मस्त 20 रुपयाला 25 मिळतात. तर आम्ही घेतली थोडी इथून. आणि खूप छान छान असे इकडे बघा हार बनवलेले आहेत आणि एकदम सुगंध दरवडतो इकडून. इकडे म्हणजे एक होतात ना उत्सवाचं वातावरण झालेलं आहे. चला निघूयात आपण. हे इस्टला यायचं आपल्याला इथून ब्रिजवरून. गर्दी पण आहे ब्रिजवर. दुधा ब्रिज आहे खूप. दादरची खासियत इकडचं फुल मार्केट आणि इकडचा हा परिसर. या बिल्डिंग मग इथे जुन्या जुन्या आहेत ना, तर खूप छान वाटतं आहे इकडे दादरमध्ये यानंतर शॉपिंग करताना. ऑल ओव्हर सगळी शॉपिंग होते इकडे. म्हणजे तुम्हाला सगळी. नमस्कार, नाव काय? निलेश थळकर. वा, व्हिडिओज बघतात आपल्याला. हो, थँक्यू सो मच आवाज दिल्याबद्दल. थँक्यू. काय शॉपिंग झाली की नाही? शॉपिंग झाली की नाही? आणि शॉपिंग पेक्षा फिरणं जास्त झालंय. बरीच शॉपिंग झाली हे दादर मध्ये. मुंबई मध्ये आपलं हे म्हणतात ना मध्यवर्ती ठिकाण आहे सगळ्यांचं. इकडे आलो की काय संपलं, सगळी शॉपिंग होऊन जाते. हा सगळं आहे, सगळं आहे. आणि तुम्हाला दाखवतो इकडून परिसर किती भारी वाटत आहे. वरती बघा, इकडे ट्रॅफिक लागले होते या ब्रिज वरती. आणि खाली बघा, पूर्ण बाजार फुलले. हा नजारा बघण्यासारखा एकदम. आम्ही बराच टाइम शॉपिंग केली ना आपण. बघा सूर्य मावळतीला गेलाय. 7 वाजले. बरीच शॉपिंग झाली. आता ईस्टला जाऊ आहे. तिकडे अजून काही घ्यायचं नाही आहे, काहीतरी नाश्ता पाणी करूया आपण. सो जरा तिकडे ईस्टला जाऊ बघा. तिकडे ब्रिज होती, गर्दी पण आहे कारण सगळेजण ऑफिसमधून सुटलेत कामावर, त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. अठरा जिनस वस्तू आणि पूर्ण अगदी आंबेडकर रोडपर्यंत चहू बाजूने जेवढे काही रस्ते आहेत पूर्ण पॅक आहेत. दादरची फेमस, इकडे बघा, दादरची फेमस कैलास मंदिर, कैलास लस्सी खूप फेमस आहे. आणि आपण चाललोय तिकडे. हे सामान सगळ्या बोजा बिस्तारा घेऊन
आलेलो आहे. कुठे आलोय? हॉटेलात. आम्ही पोहोचलेलो आहोत या इकडे कैलास सागर. कैलास सागर ना, नाही आम्ही इकडे जर बोललेलो साई सागर या हॉटेलच्या इकडे. या हॉटेलची आठवण अशी आहे आमची, हे हॉटेल तसं जुनंच आहे पण आम्ही इकडे यायचो कधी लग्नाच्या अगोदर भेटायला, म्हणजे वर्षासाठी खास भेटायला मी यायचो आणि वर्षा मला भेटायचं. आठवणी जुन्या म्हणजे जाग्या झाल्या तेव्हा म्हटलं काय ह्या हॉटेलमध्ये आलेलो होतो आणि लग्नाच्या पहिल्याच वेळे म्हणजे लग्न व्हायच्या आधी आम्ही तिथेच भेटायचो. मी इकडेच कामाला होती दादरला आणि हे पण इकडेच यायचे काम. वर्षा कामाला होती हिंदू कॉलनीमध्ये आणि तिकडून ती भाजीच्या मार्केटमध्ये कामानिमित्त करायची बाहेर पडायची आणि माझा जॉब होता वडाळ्याला, तर माझ्या कंपनीची बस यायची इकडे दादरला आणि वडाळ्याला नेहमी वडाळ्याला उतरायचो. जाऊन जेव्हा भेटायचं असेल ना तर स्वामीनारायण मंदिर तिकडे उतरायचो आणि तिकडून यायची आम्ही भेटायचो आणि या इकडे हॉटेलला द्यायचो. आठवते काय तुला? काय आता प्रश्न झाला, मुलं झाली, लग्नानंतर आम्ही आलोच नाही कधी. फर्स्ट टाइम आलो. मावशीला माहिती नसेल, माहिती आहे मोठी ताई झालेली साडूंची बायको, म्हणजे आपली नितिका ताई झालेली. हा नितिका ताई जी विरारची आहे ना, ते साडू आणि आम्ही दोघे जण भेटलेलो एकदा लग्नाच्या अगोदरच आम्ही भेटलेलो इकडे. ते आठवण आहे जुन्या, तर आता वरती जाऊया मावशीला पण आणलं सोबत, त्या हॉटेलात जाऊया बघूया वरती काहीतरी त्या जुन्या मेमरी जाग्या होतील. हॉटेल कसं फेमस वगैरे नाही आहे पण आम्ही यायचो इकडे आणि हे प्युअर व्हेज आहे, प्युअर व्हेज हॉटेल आहे. चालू आहे ना वरती, खालीशी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि वरती चाललंय सामान वगैरे सगळं घेऊन चाललंय आणि वरती एसी आहे वाटते. कोण आहे? आठवणी जागा झाल्या ना, आपण इकडे बसलो पाहिजे. फर्स्ट टाइम इकडे बसलेलं. प्रज्ञला बरं वाटत, बराच टाइम फिरलो ना मार्केटमध्ये. प्रज्ञो कुठे आलो? आम्ही आलेलो ना पहिल्यांदाच इथे, त्यावेळेला काम वगैरे होते आणि मागवलेलं ज्यूस. तो पण मला मागवलं मँगोचा आणि तुम्हाला मला वाटतं पायनॅपल का कसला तरी होता, तो आठवत नाही मला एवढा. मँगोच घेतलं असेल मला, मँगोचा माहिती. इकडे ज्यूस वगैरे यासाठी फेमस आहे खूप, मिल्कशेक हा मस्त ड्रायफ्रूटच्या वेगवेगळ्या आईस्क्रीम मिळतात, तर हे खूप त्यासाठी फेमस आणि आम्ही इकडे आलो ना खास करून डोसा वगैरे खायचं असं तर आम्ही खायचो पण जास्त करून आईस्क्रीम खायचो दोन टायमाला. तर प्रथम तुला आठवते का पप्पा इकडे यायचे तिला? डोसा घ्या. डोसा आता काय घ्यायचं आहे? डोसा घ्या. प्रथम खुश झाला इकडे आल्यानंतर. सो आता इथे थोडं एसी आहे ना वरती, मस्त रिलॅक्स वाटतं जरा आल्यानंतर. कारण काय आम्ही जवळ 3-4 तास बॅगा घेऊन पाठीवरती दमरू घेतलेला. काय खुश झाला आपण? आपण थोडं मरगडला सारखं झालेला. काय प्रज्ञला बऱ्याच ठिकाणी फिरवलं आहे म्हणजे आम्हाला काय आता घरी कोण नसल्यामुळे त्यामुळे फिरणं गरजेचंच होतं आम्हाला आणि शॉपिंग म्हटलं की ते आलं. आणि मेन म्हणजे प्रज्ञला पण थोडा म्हणजे वेळ म्हणजे बाहेर फिरायला मिळाला नाही, तो पण घरी कंटाळतो. पण तो असा कंटाळला नाही असा फिरताना. आज कंटाळला नाही तेवढा, तो खूप एन्जॉय केला त्याने. हा प्रज्ञला काय पाहिजे? साधा डोसा. इकडे मसाला डोसा आहे, साधा डोसा आहे, मसाला आहे ना. थँक्यू. नाही नाही तू इथे बसायचं, मम्मीच्या इथे नाही. चटणीला सांबारातले भाग लागतो. कसं वाटलं? भाजी ना घेतलंय मी फक्त. खूप छान वाटलं ते मला. आठवणी जाग्या झाल्या यायचो भेटायचो गपचूप गपचूप लपून लपून. ठीक आहे आता निघते. तसं छान वाटत पण ते छोटी काय गेले ते दिवस ते तर आहे. असं आहे आणि माझी इच्छा पूर्ण केली मला यायचं. हा वर्षाला इकडे यायचं होतं. आम्ही पहिल्यांदा वाटलं की हॉटेल बंद झालं असेल, कारण पेशंटच्या जवळ असं राहत नाही कुठल्या हॉटेल. ते त्यांचं स्वतःच ओन प्रॉपर्टी असेल. तर मस्तपैकी आपला नाश्ता झालेला आहे
मसाला डोसा आणि साधा डोसा घेतला. आईस्क्रीमचा बेत होत होता पण नंतर वर्षा बोलते नको, रत्नीने भरपूर काय गोड गोड काय काय खाल्लं आहे. हां, काजू गोळे खाल्ले, साखरदार असं पांढरेवाले ते चॉकलेट्स खूप सारे खाल्ले. आणि आजचा दिवस आमचा शॉपिंगचा कसा गेला समजलंच नाही. म्हणजे दुपारनंतर आम्ही जी शॉपिंग सुरू केली ती आत्तापर्यंत, आता आम्हाला इथून जायचं आहे. म्हणजे तिला जी वस्तू घ्यायची सगळ्या आम्ही सगळ्या लिस्ट काढलेली ना आपण, त्या लिस्टच्या हिशोबाने आपण घेतलं सगळं. आत्ता काय झालंय फक्त तूड आणि काय भाजीपाला ते जाताना घेऊ आपण. हां हां, आता कसं काय जायचं, कसं काय रिटर्न जायचं, तुम्ही कसं जाणार आहे? टॅक्सीने. आता दादर वेस्टचा परिसर आणि पूर्ण पॅक आहे, तर बॅग घेतली एक, ती इथून टॅक्सी करून इथून जातील. आणि आम्हाला इथून जायचं पनवेलला, आता वाजले किती माहिती आहे का, 7:15 वाजले, उशीर झाला खूप. तर आता इथून मी नॉनस्टॉप जा कुठेच थांबणार नाही आणि पोचूया घरी. घरी जाऊनंतर जेवण वगैरे सगळं असणार आहे, ते तयारी वगैरे, कारण आम्हाला थोडंसं उशीरच होणार आहे आणि आम्ही तसं झोपत नाही लवकर. 1:30 वाजता ते झोपायला आपल्याला रोज प्रज्ञासोबत प्रज्ञा झोपतो का दररोज? हां आज झोपेल तो, आज झोपेल ना, आज दमलाय, आज लवकर झोपेल. जाता जाता ट्रेन मध्ये झोपणार आहे. सो चला, आता आमच्या आठवण येते ह्या, म्हणजे आम्ही लग्नाच्या अगोदरचं तुम्हाला शेअर केलं, तुम्हाला कधी सांगितलं नव्हतं, पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक शेअर झालं की बाबा आम्ही इकडे भेटायचो आणि जेवण चांगलं इकडचं. आम्ही मसाला डोसा खाल्ला, अगोदर मी मसाला डोसा खायचो, मेदू वडा, साऊथ इंडियन डिश आणि ज्यूस वगैरे खूप चांगलं मिळतं. आणि गर्दी नसते हो इकडे, आता माहीत नाही सीझन, म्हणजे शॉपिंग वगैरे लोक बिझी आहेत त्यामुळे नसेल, पण एरवी गर्दी इकडे असेल ना कधी, आम्ही तेव्हा पण असायचे ना, स्टेशनच्या जवळचा परिसर आहे, सायलेंट. हा, पण निवांत आम्हाला बोलायला मिळायचं, गप्पा व्हायचं, त्या टायमाला म्हणजे लग्नाच्या अगोदरच्या वार्ता ते भारी असतात, एकदम प्लॅनिंग असतात करायचं, तसं करायचं, हे करायचं करायचं. सो चला, तर हा व्हिडिओ इकडे संपवतो आहे. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, मावशीसोबतची शॉपिंग, औषधी सगळं साहित्य घेऊन झालेलं आहे आणि आम्ही सगळे लिहिलेल्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. तर हे शॉपिंग म्हणजे यासाठी की प्रत्येकजण घरासाठी शॉपिंग करतच असतं, त्यातलं आम्ही फक्त तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आणि बरेच सबस्क्रायबर भेटले, ते बरेच भेटले, बरेच म्हणजे खूप लोक आवाज येतो, शूट करायला मिळालं, शूट करायला मिळालं, बरेच भेटले. थँक्यू सो मच तुमचा प्रेमसच कायम राहूया. चला, तर भेटू असं पुन्हा कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा सी, टेकन, स्वतःची काळजी घ्या, बाय बाय, टाटा, सी यू, पाद्या, बाय बाय.